सावरेजी एक आहे तो सेफ आहे असा नारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन महाराष्ट्रात दिला होता हा मुद्दा कितपत प्रभावी ठरू शकेल आणि खुद्द अजित पवारच असं म्हणत आहेत की हा नारा इथे चालणार नाही काय सांगाल मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या कदाचित हे लक्षात आलं असेल की इतर कुठल्याही मुद्द्यापेक्षा या निवडणुकीत महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा जास्त प्रभावी ठरू शकेल त्यामुळे मोदींचं जसं महाराष्ट्रात आगमन झालं तसं त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच जोर दिला एक म्हणजे पाकिस्तानच्या विरुद्ध बोलले दुसरं म्हणजे कलम तीनशे सत्तरवरून जे काश्मीर विधानसभेत चाललेलं आहे त्याबद्दल बोलले नंतर नाशिकला गेलेले असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलले एकूण त्यांचा प्रचाराचा रोख भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा रोख हा हिंदुत्वाच्या दिशेने आहे गेल्या निवडणुकीत आपण बघितलं की संविधान रद्द करणार किंवा संविधान दुरुस्त करणार असा मोठ्या प्रमाणावर प्रचार झालेला होता आणि त्याचा प्रभाव आपल्याला निकालांमध्ये दिसला त्याचप्रमाणे बहुतेक निरीक्षकांचं या मुद्द्यावर एकमत आहे की अल्पसंख्य समाजानं एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला केलं म्हणजे दोन्ही बाजूंकडून धर्म या मुद्द्याचा अतिशय कौशल्याने वापर करण्यात येणार आहे आता प्रत्येकाच्या घोषणा वेगवेगळ्या आहेत बटेंगे तो कटिंगे ही योगी आदित्यनाथ यांची घोषणा आहे ती उत्तर प्रदेशात फारशी चालली नाही आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीत पण त्यानंतरही त्यांनी ती कायम ठेवलेली आहे आणि आता महाराष्ट्रातही त्याचा वापर होतो आहे किंवा झारखंड झारखंडमध्ये फारसा नाही पण महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर होतो आहे तर आता नेमकं त्याचं प्रभाव कशा प्रकारे पडेल कुठे कुठे पडेल कारण आपल्याकडे अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे अल्पसंख्याक मतदार लक्षणीय संख्येने आहे काही मतदारसंघात ओबीसी आहेत काही मतदारसंघात मराठा आहेत काही मतदारसंघ संमिश्र आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर किंवा उपयोग होईलच असं नाही पण ते आता जे धोरणं ठरवतात किंवा स्ट्रॅटेजी ठरवतात ते नेते आता ठरवतील कशा पद्धतीने जायचं ते पण पंतप्रधानांनी मात्र अगदी स्पष्ट संदेश दिलेला आहे की आम्ही याच मार्गावरून पुढे जाणार आहोत मुळणताई आज पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं ज्या पुस्तकात त्यांनी छगन भुजबळ यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल काही वेगवेगळे दावे केले होते आणि